लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली असून लोकसभा प्रवास दौरा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रायगड, बारामती, शिर्डी आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. ही बैठक पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री विनोद तावडे आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून पक्ष अधिक मजबूत करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी भाजपच्या दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षपदी माजी आमदार धैर्यशील पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री विनोद तावडे आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार बाळा भेगडे यांच्यासह लोकसभा आणि विधानसभा प्रभारी, संयोजक, निवडणूक प्रमुख आणि विस्तारक तसेच भाजप जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते.